So today we will discuss about factors which decide the rate of chemical reaction. Now, what is this rate or speed of chemical reaction? याला speed of chemical reaction ऐसा ही मतलब आता है. Okay. So rate of chemical reaction take into account the time required for following processes. एक activity है. आणि इथं प्रश्न विचारले काय टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेसेस. सो सम प्रोसेसेस आर गिवन बिलो. आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रोसेसेस होण्यासाठी किती वेळ लागतो, किती वेळामध्ये ती प्रोसेस होते हे आपल्याला मांडायचं आहे. क्लासिफाय देम इन टू टू ग्रुप्स गिवन टायटल्स टू द ग्रुप्स. आणि ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या आपल्याला दोन ग्रुपमध्ये रूपांतरित कर म्हणजे क्लासिफाय करायचे, त्याचं वर्गीकरण करायचं आहे की ज्यामध्ये एक दोन पार्ट असतील. ओके. आणि मग त्यानुसार त्या प्रोसेसेस काय करायच्या आहेत आपल्याला दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय करायचे आहेत. सो पहिली जी प्रोसेस सांगितलेली आहे कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. कुकिंग गॅस मीन्स एल पी जी, आपल्या घरी जो एल पी जी असतो ना, हां सिलेंडरमधून येणारा जो गॅस आहे, हां आपण ॲज सून ॲज ज्यावेळी आपण लायटर यूज करतो त्यावेळी काय होतं, इग्निशन सुरू केल्या केल्या तो गॅस पेट घेतो. देन आयर्न आर्टिकल्स अंडरगो रस्टिंग. सो आयर्न आर्टिकल्स, आयर्न युटेन्सिल्स असतील किंवा आर्टिकल्स असतील किंवा आणखी काय असेल, इट इज मेड अप ऑफ आयर्न, इट अंडरगोज रस्टिंग. रस्टिंग म्हणजे गंजणे किंवा करोजन होणे. सो रस्टिंग मीन्स करोजन. सो ही एक प्रोसेस आहे. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. सो रॉक्स इरोड होतात. इरोड म्हणजे त्याचं काय होतं, भुगामध्ये म्हणजे मातीमध्ये रूपांतरित होतं. सो रॉक्स दगड किंवा मोठे खडक जे आहेत हां याचं इरोजन होऊन ते सॉईलमध्ये कन्वर्ट होतात. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. जर आपण ग्लुकोज सोल्युशन घेतलं आणि त्यामध्ये ईस्ट टाकलं अंडर प्रॉपर कंडिशन, अंडर प्रॉपर कंडिशन मीन्स व्हॉट, पर्टिक्युलर टेम्परेचर आणि प्रेशर, ईस्ट जर आपण त्यामध्ये ॲड केलं ना तर अल्कोहोलचं रूप सॉरी ग्लुकोज जे आहे ग्लुकोजचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होतं. इफरवन्सेस इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इन टू द टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. सो इफरवन्सेस म्हणजे फेस तयार होणं आणि गॅसेस बाहेर पडणं. सो व्हेन वी ॲड बेकिंग सोडा, बेकिंग सोडा आपण ज्यावेळी टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट ॲसिड घेतलं आणि त्यामध्ये ॲड करतो किंवा आपण आपल्या डेली लाईफमध्ये पण बेकिंग सोडा आणि लेमन ज्यूस जर ॲड केला तर काय होतं, फेस येतो. बरोबर का, त्यामध्ये इफरवन्सेस, त्याला म्हणायचं इफरवन्सेस, फसफसल्यासारखं होतं ते शब्दशः अर्थ म्हटला तर इफरवन्सेस म्हणजे. ओके. ए व्हाईट प्रेसिपिट इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. जर आपण एका टेस्ट ट्यूबमध्ये बेरियम क्लोराईड सोल्युशन घेतलं आणि त्यामध्ये डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं की तुम्हाला काय दिसेल, व्हॉट यू फाईंड, यू फाईंड दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हाईट प्रेसिपिटेट. तिथं तुम्हाला व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म झालेला दिसेल. आता ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या आपल्याला दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय करायच्या आहेत. तर कशा करता येतील? सो इट कॅन बी सीन फ्रॉम अबोव एक्झाम्पल्स दॅट सम रिॲक्शन्स आर सम प्रोसेस. आता या केसमध्ये ह्या ज्या प्रोसेस सहा दिलेल्या आहेत ह्यातल्या काही प्रोसेस ह्या लगेच होतात, विद इन शॉर्ट टाईम, ॲज सून ॲज बेकिंग सोड्यामध्ये लेमन ज्यूस ॲड केला लगेच फेस येतो. बरोबर का, किंवा लायटरने आपण गॅस ऑन केलं तर लगेच तो इग्निशन घेत करतो म्हणजे पेट घेतो, किंवा डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड हे बेरियम क्लोराईडमध्ये ॲड केलं की लगेच तुम्हाला व्हाईट प्रेसिपिटेट आलेला दिसतो. ओके. सो व्हॉट हॅपन्स हिअर, दीज प्रोसेसेस टेक्स प्लेस विद इन व्हेरी शॉर्ट टाईम. तर अदर ज्या प्रोसेस आहेत, आयर्न आर्टिकल्स अंडरगो रस्टिंग, लोखंडी वस्तू ज्या आहेत आयर्न आर्टिकल्स ह्या गंजतात पण लगेच गंजतात का, नाही, दे टेक टाइम, सम डेज और सम मंथ्स, काही दिवसात काही महिन्यांमध्ये त्या गंजतात. इरोजन ऑफ रॉक्स इन टू द सॉइल, खडक जे आहेत यांचं इरोजन म्हणजे शब्दशः मराठी अर्थ शब्द आहे त्याला अपक्षय होणं, म्हणजे त्याचं इरोजन होतं किंवा ते मातीमध्ये रूपांतरित होतात, त्यांचा भुगा होतो शेवटी आणि त्याची माती तयार होते. ग्लुकोज टू अल्कोहोल ही जी प्रोसेस आहे ह्याला पण बराच वेळ लागतो. सो
ह्या ज्या प्रोसेस आहेत, ह्यानंतरच्या पहिल्यानंतर आपण या आत्ता मग 2, 3, 4 2, 3, 4 नंबरच्या ज्या प्रोसेस आहेत ह्यांना जास्त वेळ लागतो. हां, सो सम प्रोसेसेस ऑकर्स शॉर्टली ऑन इन व्हेरी शॉर्ट टाईम, व्हाईल सम प्रोसेस टेक मोर टाईम फॉर कम्प्लिशन. काही प्रोसेस आणि प्रोसेस इथं प्रत्येक प्रोसेस ही एक रिॲक्शन आहे, लक्षात घ्या. सो इट कॅन बी सीन फ्रॉम अबो एक्झाम्पल्स दॅट सम रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड इन शॉर्ट टाईम, मीन्स दे ऑकर रॅपिडली, व्हाईल सम अदर रिक्वायर लाँग टाईम फॉर कम्प्लिशन, दॅट इज ऑकर स्लोली. ओके, इट मीन्स दॅट रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन इज डिफरंट. मग आता रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, की ज्या स्पीडमध्ये ती रिॲक्शन होते, किती वेळात रिॲक्शन होते, लगेच होते का बराच वेळ घेते, हे मोजण्यासाठी केमिस्ट्रीमध्ये किंवा सायन्समध्ये एक टर्म वापरतात, याला म्हटलं जातं रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. इट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि प्रत्येक रिॲक्शनचा जो रेट आहे याला स्पीड ऑफ रिॲक्शन पण म्हटलं जातं. हां, म्हणजे किती वेळात ते रिॲक्शन कम्प्लीट होते, कम्प्लीट म्हणजे पूर्ण होते. ओके, द सेम रिॲक्शन ऑकर ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. पण लक्षात घ्या, रिॲक्शनचा जो स्पीड आहे किंवा रेट आहे हा प्रत्येक वेळी सेमच राहतो असं नाही, कारण हा जो रेट ऑफ रिॲक्शन आहे किंवा स्पीड ऑफ रिॲक्शन आहे हा वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून आहे. ओके, इट डिपेंड्स ऑन सर्टन कंडिशन्स, फॅक्टर्स. सो सेम रिॲक्शन ऑकर ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. जर आपण कंडिशन्स बदलल्या, फॅक्टर्स त्या रिॲक्शन भोवती असणारे जर चेंज केले, तर सेम रिॲक्शन तुम्हाला वेगवेगळ्या रेटला, म्हणजे वेगवेगळ्या रेट प्रत्येक रिॲक्शन, म्हणजे सेमच रिॲक्शन तुम्हाला डिफरंट रेटने होताना दिसेल. म्हणजे जर कंडिशन्स अशा असतील, काही कंडिशनमध्ये तीच रिॲक्शन फास्ट होणार तर काही कंडिशनमध्ये तीच रिॲक्शन स्लो होणार. ओके, फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग विंटर लाँग टाइम इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इन टू कर्ड. आता हे आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे. हिवाळ्याच्या दिवसात मिल्क इन टू कर्ड, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होण्यासाठी जास्त वेळ लागतो, बिकॉज इन विंटर सीझन टेम्परेचर इज लो. आणि लो टेम्परेचरला ही जी प्रोसेस आहे कन्वर्जन ऑफ मिल्क इन टू कर्ड, मिल्क इन टू कर्ड म्हणजे काय होतं, मिल्क दुधामध्ये ज्या शुगर्स आहेत, मिल्क शुगर्स आहेत, त्याचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. ही एक रिॲक्शन आहे, की जे आंबट असतं लॅक्टिक ॲसिड. सो ही जी रिॲक्शन आहे ही टेम्परेचर डिपेंडंट आहे, त्यामुळं हिवाळ्या दिवसात टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे हे रूपांतर व्हायला वेळ लागतो. ऑन अदर हँड, व्हाईल ॲट हायर टेम्परेचर ड्युरिंग समर, तर उन्हाळ्या दिवसात रेट ऑफ सेटिंग मिल्क इज इन्क्रीजेस. सो उन्हाळ्या दिवसामध्ये मिल्क टू कर्ड ही जी प्रोसेस कन्वर्जन होण्याची प्रोसेस आहे ही लवकर होते, कर्ड इज फॉर्म्ड अर्ली. सो हे काय दाखवतं, टेम्परेचर डिपेंडंट ही रिॲक्शन आहे. सो टेम्परेचर हा एक वन ऑफ द फॅक्टर आहे की जो रिॲक्शनचा रेट डिसाईड करतो. नाव लेट अस सी द फॅक्टर्स दॅट डिसाईड द केमिकल रिॲक्शन, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सो जस्ट वी हॅव सीन दॅट रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इंडिकेट्स ऑर डिनोट्स हाऊ फास्ट ऑर हाऊ स्लो रिॲक्शन टेक प्लेस. किती वेगानं किंवा किती स्लोली ती रिॲक्शन होते किंवा किती वेळात ती रिॲक्शन कम्प्लीट होते, याला म्हणायचं रेट ऑफ केमिकल रिॲक्शन किंवा स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि हा जो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आहे हा काही फॅक्टर्सवरती डिपेंड आहे, हां, काही घटकांवरती डिपेंड आहे. तर ते घटक कोणकोणते आहेत ते आपण बघायचं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सो पहिला जो फॅक्टर यामध्ये येतो आहे तो आहे नेचर ऑफ रिॲक्टन्स, नेचर ऑफ रिॲक्टन्स. सो वी हॅव सीन दॅट रिॲक्टन्स म्हणजे काय, की जे रिॲक्शनला सुरुवातीला जे स्टार्टिंग मटेरियल आहे ह्याला म्हणायचं रिॲक्टन्ट. आता हे जे रिॲक्टन्ट आहे त्याचं नेचर कसं आहे, नेचर स्वरूप, म्हणजे थोडक्यात इथं काय लक्षात घ्यायचं आहे, हाऊ दे रिॲक्ट, ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात यावरती ते डिपेंड आहे. नेचर ऑफ रिॲक्टन्टवरती हा पहिला फॅक्टर आहे. सो नेचर ऑफ रिॲक्टन्ट किंवा म्हणजेच त्याची रिॲक्टिव्हिटी, म्हणजेच काय, त्याची रिॲक्टिव्हिटी. सो एक एक्झाम्पल घेऊ, आयर्न कोरड होतं, बरोबर ना, आयर्न कोरड होतं, लोखंड गंजतं, सोन्याच्या वस्तू गंजतं, वेदर कॉपर ऑर्नामेंट्स कोरड, कॉपर तांब्याच्या वस्तू गंजतात का, नाही गंजत लवकर, कारण आयर्न हे जे आहे याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे.
ऐज कम्पेर टू कॉपर और गोल्ड, तर ते लेस रिएक्ट होत आहेत, कॉपर आणि गोल्ड लेस रिएक्ट होत आहेत म्हणून त्याची रिएक्शन स्लो असणार आहे, पण आयर्नची रिएक्शन ॲज कम्पेर्ड टू कॉपर अँड गोल्ड काय असणार आहे, फास्ट असणार आहे. सो टू अंडरस्टँड दिस लेट अस कन्सिडर टू मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक. इथं आपण दोन एक्झाम्पल घेतो आहे, ॲल्युमिनियम अँड झिंक, आणि याची रिएक्शन आपण विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड कॅरी आउट करतो. सो लेट अस कन्सिडर दिस रिएक्शन बिटवीन मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. On a reaction of both aluminium and zinc with a dilute hydrochloric acid, hydrogen gas is liberated. आता दोन्ही रिएक्शनमध्ये तुम्हाला एक कॉमन ऑब्झर्वेशन दिसेल की हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. सो आय कॅन शो दिस रिएक्शन, जस्ट अ मिनिट. सो पहिली रिएक्शन आहे रिएक्शन ऑफ व्हॉट, ॲल्युमिनियम अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस HCl. ओके, रिएक्शन बॅलन्स करतो, इट गिव्स Al Cl 3, सॉरी इथं 6, जस्ट मिनिट. सो फर्स्ट रिएक्शन इज रिएक्शन बिटवीन ॲल्युमिनियम अँड HCl. हे जे रिएक्शन, ह्या रिएक्शनमध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळतो ॲल्युमिनियम क्लोराईड, आणि या रिएक्शनमध्ये हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. अजून ही रिएक्शन बॅलन्स केलेली नाही आपण, तर मी ही रिएक्शन बॅलन्स करतो, 6HCl ट्वाईस Al ट्वाईस AlCl3 प्लस जस्ट अ मिनिट प्लस थ्राईस हायड्रोजन थ्राईस H2. ही रिएक्शन झाली HCl ची ॲल्युमिनियम बरोबर. आणि सेकंड रिएक्शन आहे झिंक मेटलची, झिंक प्लस इथं आता डायरेक्टली मी बॅलन्सर रिएक्शन लिहितो, ट्वाईस HCl इट गिव्स ZnCl2 प्लस हायड्रोजन. ओके, तो ह्या दोन रिएक्शन झाले. नाउ आता काय म्हटलंय बापडे, सो बोथ रिएक्शन विथ ॲल्युमिनियम अँड झिंक, बोथ रिएक्शन विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्ज हायड्रोजन गॅस. दोन्ही रिएक्शनमध्ये तुम्हाला हायड्रोजन गॅस लिबरेट होताना दिसेल. अँड वॉटर सोल्युबल साल्ट ऑफ दिस मेटल्स आर फॉर्म्ड. सो अगेन इफ यू लुक ॲट दिस रिएक्शन, इन बोथ द रिएक्शन्स व्हॉट यू सी, सो ॲल्युमिनियम आणि HCl बरोबर रिएक्शन झाली, तर ॲल्युमिनियम क्लोराईड, ॲल्युमिनियमचा क्लोराईड साल्ट मिळाला आणि हायड्रोजन गॅस लिबरेट झाला. आणि दुसऱ्या केसमध्ये, दुसऱ्या रिएक्शनमध्ये पण, सेकंड रिएक्शनमध्ये पण झिंक आणि HCl रिएक्शन झाली आणि तुम्हाला झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होताना दिसतो. तर हे दोन्ही साल्ट आहेत त्या त्या मेटलची. सो हे कॉमन ऑब्झर्वेशन आहे. कॉमन ऑब्झर्वेशन काय आहे, सो इन बोथ द रिएक्शन्स हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड व्हाइल मेटल साल्ट्स आर फॉर्म्ड. हाउएवर रिएक्शन ऑफ ॲल्युमिनियम मेटल टेक्स प्लेस फास्टर ॲज कम्पेअर टू झिंक मेटल. पण जर आपण ह्या दोघांमध्ये कम्पॅरिझन केलं तर ॲल्युमिनियम जे आहे हे फास्ट रिॲक्ट होतं झिंकपेक्षा. ओके, द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. याचं कारण आहे जो मेटल आहे त्याचं नेचर, त्याची रिॲक्टिव्हिटी. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी ही जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू झिंक. Therefore, the rate of reaction of aluminium with hydrochloric acid is higher than that of the zinc. आणि म्हणून लक्षात घ्या, ॲल्युमिनियमचा जो रेट ऑफ रिएक्शन आहे HCl बरोबरचा हा फास्ट आहे किंवा हायर आहे झिंक बरोबर कम्पॅरिझन केलं तर. सो नेचर ऑर रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. सो वी विल डिस्कस दिस रेट ऑफ सॉरी नेचर ऑफ रिएक्टंट ऑर मेटल ऑर सबस्टन्स इन अपकमिंग टॉपिक मेटलर्जी. आपण हा पार्ट नंतर डिस्कस करणार आहोत, रिएक्टिव्हिटी म्हणजे काय आणि मेटलची रिएक्टिव्हिटी कशा पद्धतीने असते, त्याचं काय सिक्वेन्स आहे,
तो अपन मेटलर्जी या टॉपिक मध्ये बघायचं आहे. ओके, सो इथं आपण काय शिकलो, नेचर ऑफ रिएक्टंट मध्ये द रेट ऑफ रिएक्शन, द रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड ऑन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डिपेंड ऑन द नेचर और रिएक्टिविटी ऑफ रिएक्टंट. रिएक्शनचा रेट हा कशावरती डिपेंड आहे, नेचर और रिएक्टिविटी ऑफ रिएक्टंट, रिएक्टंटची रिएक्टिविटी कशी आहे यावरती हा डिपेंड असतो. हा झाला फर्स्ट फॅक्टर. ओके, देन साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट्स, साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट्स. ओके, सो साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट्स, फॉर दॅट पर्पज टू अंडरस्टँड धिस फॅक्टर लेट अस कन्सिडर वन ऍक्टिव्हिटी. वी रिक्वायर टू टेस्ट ट्यूब्स, आपल्याला दोन टेस्ट ट्यूब पाहिजेत. ए बॅलन्स मेजरिंग सिलेंडर, बॅलन्स म्हणजे वजन पात्र, मेजरिंग सिलेंडर मोजपात्र की ज्यामध्ये आपण सोल्युशन मेजर करून घेऊ शकेल. केमिकल्स पीसेस ऑफ शाहबाद टाईल, शाहबादी फरशी म्हणजे इथे कॅल्शियम कार्बोनेट आहे, शाहबादी टाईल्स, शाहबाद टाईल्स जे आहेत त्याचे तुकडे आणि त्याच टाईलची पावडर करून घ्यायची. अँड डायल्यूट सल्फ्युरिक, सॉरी डायल्यूट एच सी एल, डायल्यूट एच सी एल. यू कॅन कॅरी आउट सेम रिएक्शन ॲट होम ऑल्सो, फक्त तुम्हाला इथं लेमन ज्यूस वापरावं लागेल, का तर एच सी एल घरी अवेलेबल नसतं. यू कॅन यूज लेमन ज्यूस विच कंटेन सायट्रिक ॲसिड. ओके, काय करायचं, दोन टेस्ट ट्यूब आपण घेतलेले आहेत. टेक पीस अँड पावडर ऑफ शाबा टाईल इक्वल वेट इन टू टेस्ट ट्यूब. आपण ज्या दोन टेस्ट ट्यूब घेणार आहोत, बॅलन्स कशासाठी आवश्यक आहे, तर एका टेस्ट ट्यूबमध्ये शाहबाद टाईलचे आपण पीसेस घ्यायचे आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये त्याच टाईलची पावडर घ्यायची, पण दोन्हींचं वेट कसं पाहिजे, इक्वल पाहिजे, सेम पाहिजे. ॲड अ 10 ml डायल्यूट एच सी एल इन इच ऑफ द टेस्ट ट्यूब, दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये 10 ml आपल्याला डायल्यूट एच सी एल ॲड करायचं. ऑब्झर्व वेदर इफरवन्सेस इज फॉर्मड ॲट फास्टर ऑर स्लोअर स्पीड. आणि एक ऑब्झर्वेशन विचारलं आहे की इफरवन्सेस जे आहेत, जो फसफसत कार्बन डायऑक्साईडचा जो फेस येतो कार्बन डायऑक्साईड गॅसमुळे, हा कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये फास्ट येतो आणि कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये स्लो येतो. यू मस्ट हॅव फाऊंड इन अबव ॲक्टिव्हिटी दॅट CO2 इफरवन्सेस इज फॉर्मड स्लोली विथ पीसेस ऑफ शाबाद टाईम व्हाईल द ॲट अ फास्टर रेट स्पीड विथ पावडर. सो तुम्हाला असं आढळून येईल, 100% तुम्हाला असं दिसून येईल की या ॲक्टिव्हिटीमध्ये CO2 इफरवन्सेस जे आहेत, ह्या ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण पीसेस घेतले होते शाबाद टाईमचे, त्यामध्ये स्लोली इफरवन्सेस फॉर्म होताना दिसतील. आणि सेम सॉरी दुसऱ्या टेस्टमध्ये जिथं आपण शाबाद टाईलची पावडर घेतलेली आहे, तिथं तुम्हाला हे जे CO2 चे इफरवन्सेस आहेत ते फास्ट रेटनं वेगाने येताना दिसतील. सो व्हॉट डज इट इंडिकेट्स, हे काय दाखवतं तुम्हाला, द अबव ऑब्झर्वेशन्स इंडिकेट दॅट the rate of reaction depends upon the size of particles of reactants taking part in the reaction. So remember that the rate of chemical reaction, the rate of chemical reaction, rate of chemical reaction depends upon size of particles of reactants which are taking part in the reaction. So he lakshat gya ki reactions are rate ha कशावरती डिपेंड आहे, रिएक्टंट्स जे आहेत त्यामध्ये भाग घेणारे त्याच्या पार्टिकल साईजवरती डिपेंड आहे. ओके, नाऊ नेक्स्ट, स्मॉलर द साईज ऑफ रिएक्टंट हायर इज द रेट ऑफ रिएक्शन. जेवढी रिएक्टंटची साईज स्मॉलर तेवढा रिएक्शनचं स्पीड काय असतं, फास्टर असतं किंवा रिएक्शन वेगानं होते. ओके, सो दॅट इज अबाउट अनदर फॅक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. नाव लेट अस मूव टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ही एक वेगळी टर्म आहे. इथं फक्त लक्षात काय घ्यायचं आहे की रिएक्टंट जे आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, ते डायल्यूट आहेत का कॉन्सन्ट्रेटेड आहेत. आता सपोज अबव ॲक्टिव्हिटी, आत्ताची जी आपण ॲक्टिव्हिटी कॅरी आउट केली त्यामध्ये आपण CaCO3 आणि CaCO3 म्हणजे शाबाद टाईलचे पीसेस आणि पावडर घेतली. आता काय करू, पावडरच घेऊ, फक्त आपण आता घेताना हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे हे वेगळ्या दोन प्रकारचे घेऊ, एक डायल्यूट असेल आणि एक कॉन्सन्ट्रेटेड असेल. तर डायल्यूट म्हणजे ह्या HClमध्ये
पाणी जास्त आहे हे सोल्यूशन तयार करताना त्यामध्ये पाणी जास्त घेतले आणि कॉन्सन्ट्रेटेड सेलमध्ये पाणी कमी आहे किंवा पाणी ते सोल्यूशन करताना पाण्याचा अतिशय कमी वापर केलेला असतो की ज्यामध्ये HCLचं प्रमाण जास्त असतं. याचा अर्थ आणखी एक सांगतो, डायल्यूट HCLमध्ये HCL कमी आणि पाणी जास्त असतं आणि कॉन्सन्ट्रेटेड HCLमध्ये HCL जास्त आणि पाणी कमी असतं. म्हणून ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. मग आता याचा अर्थ हा जो कॉन्सन्ट्रेटेड HCL आहे हां इट हॅविंग हायर कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्यूट HCL आहे याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे, लो असणार आहे. सो डायल्यूट HCL रिॲक्ट स्लोली विथ CaCO3 देअर बाय CaCO3 डिसअपियर स्लोली अँड CO2 ऑल्सो लिबरेट स्लोली. जिथे आपण डायल्यूट HCL वापरले तिथे CaCO3 बरोबर जी रिॲक्शन आहे ही एकदम स्लो होते. इव्हन CaCO3 डिसअपियर म्हणजे रिॲक्शन होऊन ते निघून जातं, म्हणजे रिॲक्ट होऊन निघून जातं, पण ती पण प्रोसेस कशी आहे, स्लो आहे. आणि ॲट द सेम टाईम कार्बन डायऑक्साईड गॅसेस जो बाहेर पडतो आहे इथं हा पण स्लोली बाहेर पडतो आहे. ऑन अदर हँड जिथं आपण कॉन्सन्ट्रेटेड HCL वापरलेला आहे, वी आर युझिंग कॉन्सन्ट्रेटेड HCL, इट टेक्स प्लेस रॅपिडली, ही रिॲक्शन अतिशय वेगानं होते आणि CaCO3 जे आहे ते लगेच डिसअपियर होतं, म्हणजे रिॲक्ट होऊन निघून जातं. हे काय दाखवतं, व्हॉट डज दिस इंडिकेट, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट्स फास्टर दॅन द डायल्यूट ॲसिड, विच मीन्स दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. प्रपोर्शनल म्हणजे रिॲक्शनचा रेट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शनल हे रिलेशन आहे. याचाच अर्थ असा आहे की रिॲक्टन्स कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रिॲक्शनचा रेट पण काय होतो, वाढतो. ओके, सो इट इंडिकेट्स ॲज द रेट ऑफ रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स इन्क्रीजेस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. नाव लेट अस मूव टू द अनादर फॅक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन. सो विच इज नथिंग बट टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. सो फाईल स्टडिंग डिकम्पोजिशन रिॲक्शन यू हॅव कॅरीड आउट डिकम्पोजिशन ऑफ लाईम स्टोन. इन दिस ॲक्टिव्हिटी लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईम स्टोन बिकॉज हिटिंग द लाईम स्टोन बिकॉज झिरो रेट ऑफ रिएक्शन. आपण ही ॲक्टिव्हिटी याच्या अगोदर पाहिलेली आहे की ज्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जे आहे हे एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण घेतलं होतं आणि त्यातून बेन ट्यूबने दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण बेन ट्यूब नेऊन इमर्स केली होती. कशामध्ये, लाईम वॉटरमध्ये. आता हिटिंग करायच्या अगोदर लाईम वॉटर तसंच राहिलं, पण ज्यावेळी आपण हिटिंग केलं त्यावेळी मात्र कॅल्शियम कार्बोनेट हे डिकम्पोज झालं, म्हणजे त्याचा रिॲक्शनचा रेट वाढला. म्हणजे विदाउट हिटिंग तिथं रेट ऑफ रिएक्शन कसं आहे, झिरो आहे, म्हणजे रिॲक्शन होतच नाही. पण ज्यावेळी आपण हिटिंगला सुरू केलं त्यावेळी मात्र रिॲक्शन वेगानं सुरू झाली. सो इट इंडिकेट्स दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. रिॲक्शनचा रेट हा टेम्परेचर वाढलं की वाढतो. आणि मगाचं एक्झाम्पल आहेच, कुठलं, कॅल्शियम, दॅट इज कन्वर्जन ऑफ मिल्क इन टू कर्ड. हिवाळ्यामध्ये त्याला ते स्लो होतं तर उन्हाळ्यामध्ये फास्ट होतं. म्हणजे इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. नाव नेक्स्ट लेट अस डिस्कस व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, कॅटॅलिस्ट. सो कॅटॅलिस्ट इज अनदर पॅरामीटर विच डिसाईड द रेट ऑफ रिॲक्शन. ओके, ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट KClO3 डिकम्पोज स्लोली टू फॉर्म ऑक्सिजन अँड पोटॅशियम क्लोरेट. जर हा KClO3 आहे, हिटिंग केलं की तो डिकम्पोज होतो आणि त्यातून आपल्याला पोटॅशियम क्लोरेट आणि ऑक्सिजन मिळतो. ही रिॲक्शन महत्त्वाची आहे कारण यामध्ये ऑक्सिजन गॅस मिळतो. सो रेट ऑफ अबाव रिॲक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन टेम्परेचर. आता ह्या रिॲक्शनचं असं आहे की जरी तुम्ही पार्टिकल साईज कमी केला किंवा टेम्परेचर वाढवला तर रिॲक्शनचा रेट हा वाढत नाही. म्हणजे पण हवेवर इफ वी कॅरी आउट सेम रिॲक्शन, पण जर आपण सेम डिकम्पोजिशन रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड, म्हणजे हा जो कॅटलिस्ट आहे, हा जो सबस्टन्स आहे, कॅटलिस्ट का म्हटलं ते नंतर बघू, पण ह्या MnO2 वापरल्यानंतर मात्र ही रिॲक्शन जी आहे ती रॅपिडली होते आणि ऑक्सिजन गॅस बाहेर पडतो. नो केमिकल चेंजेस
चेंज टेक प्लेस इन MnO2 इन दिस रिएक्शन. आता ही रिएक्शन लवकर होण्यासाठी, फास्ट होण्यासाठी आपण हा सबस्टन्स वापरतो, बरोबर का? पण प्रत्यक्षात हा MnO2 रिएक्शनमध्ये भाग घेत नाही, हा फक्त काय करतो, रिएक्शनचं स्पीड वाढवतो. सो लक्षात घ्या, या केस मध्ये, या एक्झाम्पलमध्ये MnO2 जो आहे हा फक्त रिएक्शनचं स्पीड वाढवण्याचं काम करतो, रिएक्शनमध्ये प्रत्यक्षात भाग घेत नाही. सो असा जो सबस्टन्स आहे, द सबस्टन्स इन हूज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस, असा सबस्टन्स की ज्याच्या फक्त प्रेझेन्समुळे रिएक्शनचा रेट चेंज होतो, चेंज म्हणजे बदलतो. आता इथं प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखं आहे की बदलतो म्हणजे प्रत्येक वेळी वाढतोच असं नाही बरं का. काही काही कॅटलिस्ट हे रिएक्शनचा रेट कमी पण करतात, हां, तो नंतरचा पुढचा पार्ट आहे, फक्त लक्षात घ्या चेंजेस का दिले. आपल्याला फक्त इथं काय लक्षात घ्यायचं आहे, कॅटलिस्टचा प्रेझेन्स असेल हां तर रिएक्शनचा रेट चेंज होतो. विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज इन इट, पण लक्षात घ्या ह्या सबस्टन्सच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शनचा रेट चेंज होतो, पण हा सबस्टन्स प्रत्यक्षात केमिकल चेंज म्हणजे तो रिएक्शनमध्ये भाग घेत नाही, किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल चेंजेस होत नाहीत. ओके, द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड, सो वी हॅव सीन धिस रिएक्शन बिफोर ऑल्सो, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे याचं डिकम्पोजिशन होण्यासाठी हे पण अतिशय स्लो होतं बरं का, इट इज व्हेरी स्लो प्रोसेस ॲट रूम टेम्परेचर, सामान्य तापमानाला हे खूप स्लो होतं. हवेवर हीच रिएक्शन आपण जी आहे इट कॅन बी कॅरीड आउट ॲट फास्टर रेट, सेम रिएक्शन आपण अतिशय वेगाने कॅरी आउट करू शकतो इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट MnO2, या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये आपण ही रिएक्शन अतिशय वेगानं कॅरी आउट करू शकतो. हां, प्रत्येक वेळी MnO2 वापरतो, हे दोन रिएक्शनमध्ये आलं, पण असे बरेच कॅटलिस्ट आहेत की ज्याचा प्रेझेन्समुळे काय होतं, रिएक्शनचा रेट काय होतो, फास्ट होतो. ओके, सो दॅट इज अबाउट कॅटलिस्ट. हां, सो हा झाला कॅटलिस्ट. सो अप टू हिअर वी हॅव डिस्कस्ड नियर अबाउट 5 फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. सो पहिला फॅक्टर पहिला आपण नेचर ऑफ रिएक्टंट, हां, सो नेचर ऑर रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. हायर इज द रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट, फास्टर विल बी द रिएक्शन, हायर विल बी द रेट ऑफ रिएक्शन. साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट, स्मॉलर इज द साईज ऑफ पार्टिकल ऑफ द रिएक्टंट, हां, हायर इज द रेट ऑफ रिएक्शन. देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, सो हायर इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट देन फास्टर विल बी द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, और रिएक्शन टेक्स प्लेस व्हेरी फास्ट. सो रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. टेम्परेचर ऑफ रिएक्शन, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज ऑल्सो इन्क्रीजेस. सो इट इज ऑल्सो फाउंड टू बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. कॅटलिस्ट, सो कॅटलिस्ट इज द सबस्टन्स विच अल्टर और विच चेंजेस द रेट ऑफ केमिकल रिएक्शन विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज और विदाउट टेकिंग पार्ट इन द केमिकल रिएक्शन, इट इज कॉल्ड एज कॅटलिस्ट. सो दॅट इज अबाउट वॉट फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिएक्शन. ओके, सो आपण काय काय शिकलो, वन ऑर मोर केमिकल रिएक्शन्स टेक्स प्लेस ड्युरिंग एव्हरी केमिकल चेंज, कोणताही केमिकल चेंज असून दे इथं केमिकल रिएक्शन होते. कुठलं केमिकल चेंज मीन्स केमिकल रिएक्शन, असं लक्षात घ्यायचं. सम केमिकल रिएक्शन्स ऑकर ॲट फास्ट स्पीड व्हेअर ॲज सम ऑकर ॲट स्लो स्पीड. स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस रिॲक्ट इन्स्टंटेनियसली. स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस जे आहे हे लगेच रिॲक्ट होतं, कारण ते स्ट्रॉंग म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आहे. इन आवर बॉडी एन्झाईम्स इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स. आपल्या बॉडीमध्ये ज्या काही रिॲक्शन्स होतात सेलमध्ये असतील, त्याचा स्पीड इन्क्रीज करण्यासाठी जे कॅटलिस्ट असतात त्याला म्हणायचं एन्झाईम. सो एन्झाईम्स आर द बायो कॅटलिस्ट. एन्झाईम जे आहेत हे आपल्या बॉडीमध्ये ज्या फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स होतात त्याचा रेट इन्क्रीज करतात. पेरिशेबल फूड स्टफ्स
get preserved longer in a refrigerator. The rate of decomposition of food gets lower due to the low temperature and its freshness is maintained. जर फूडस्टफ जास्त दिवस टिकवायचे असतील तर आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो, कारण रेफ्रिजरेटरमध्ये टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे त्याचं डिकम्पोजिशन होण्याचं जे आहे हे कमी होतं आणि त्यामुळं ते जास्त दिवस फळ किंवा फूडस्टफ जे आहे ते जास्त दिवस टिकून राहू शकतं. व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन वॉटर. कॅन यू टेल मी व्हाय? ओके, वेजिटेबल कुक्स क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. द केमिकल रिएक्शन्स आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. आता ह्याचं काय महत्त्व आहे तर या रिएक्शनचं म्हणजे रेट ऑफ रिएक्शनचा इम्पॉर्टन्स कुठे आहे तर इंडस्ट्रीजमध्ये, केमिकल फॅक्टरीजमध्ये. जी रिएक्शन व्हायला वेळ लागत होता ती जर फास्ट होत असेल तर प्रॉफिटेबल राहतं ना, फायद्यात राहतं. लवकर केमिकल फॉर्म होतं, कमी वेळात होतं, कमी इंधन लागतं, इट रिक्वायर लेस फ्युएल टू कॅरी आउट सेम रिएक्शन. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट रेट ऑफ रिएक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर केमिकल ऑर इंडस्ट्रीज, केमिकल फॅक्टरीज ऑर इंडस्ट्रीज. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल. रेट ऑफ रिएक्शन हा एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू पण खूप महत्त्वाचा आहे. The ozone layer in the Earth's atmosphere protects the life on Earth from ultraviolet radiation of the sun. आता हे आपल्याला माहिती आहे ओझोन लेअर काय करते, आपलं अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्सपासून पृथ्वीचं संरक्षण करते किंवा पृथ्वीवरती जे लाईफ ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं संरक्षण करते. द प्रोसेस ऑफ डिप्लेशन ऑर मेंटेनन्स ऑफ धिस लेअर इज डिपेंड्स ऑन द रेट ऑफ प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन लेअर. आता ॲक्च्युली हे कसं होतं तर ह्या लेअरमध्ये जो ओझोनचे गॅस मॉलेक्युल्स आहेत हे प्रोड्यूस होण्याचा, फॉर्म होण्याचा किंवा डिस्ट्रक्ट डिकम्पोज होण्याचा जो रेट आहे यावरती डिपेंड आहे. सो इट इज ऑल्सो एन्व्हायरमेंटली इम्पॉर्टंट. हां, सो इट इज ऑल्सो एन्व्हायरमेंटली